हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्रिणो। आजच्या व्हिडिओमध्ये मी टॉप 10 साडी पोझेस घेऊन आलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नंबर 1, बसण्याची पोज। सरळ कॅमेरेकडे पहा। या पोजसाठी एक गोंडस स्मित चेहऱ्यावर ठेवा। या प्रकारची साडी पोजसाठी तुम्ही स्टूल किंवा खुर्ची वापरू शकता। साडीचा पदर हातावर सोडा। हाताची पोज पहा। घरी बसलेली ही पोज सर्वोत्तम पोज आहे। नंबर 2, मिरर साडी पोज। सेल्फी कॅमेऱ्याकडे सरळ पहा। सेल्फी कॅमेरा अशा प्रकारे धरा की तो तुमचा संपूर्ण सेल्फी लुक त्या फोटोमध्येच प्रतिबिंबित करेल। या पोजला सेल्फी पोज वेअरिंग साडी असेही कॅप्शन देऊ शकता। नंबर 3, फ्लोटिंग पल्लू पोज। ही पोज देखील खूप सोपी व सुंदर आहे। वन पिन करून साडीचा पदर हातावर घ्यायचा आहे आणि साडीच्या पदराचे एक टोक पुढे घेऊन चेहऱ्यावर नाजूक स्माईल द्या आणि अशी पोज द्या। नंबर 4, क्रॉस उभे राहून पूर्ण चेहरा पुढच्या बाजूला वळवायचा आहे। थोडे केस पुढे, थोडे केस मागे, चेहऱ्यावर निखळ स्माईल आणि पाय थोडा पुढे घेऊन अशी पोज द्या। नंबर 5, क्रॉस उभे राहून अर्धा चेहरा खाली पहा, निऱ्यांना टच करा आणि अशी सुंदर पोज द्या। खूप सुंदर अशी सारी पोज येईल। नंबर 6, फुल फ्रंट सारी पोज विथ स्माईल। या पोजमध्ये हाफ ओपन किंवा ओपन हेअरस्टाईल छान दिसेल। सरळ पुढे कॅमेरेकडे पहा। हातावर हात, तुमचा एक पाय थोडा क्रॉस करा आणि स्माईल। परफेक्ट पोज येईल। नंबर 7, हाताच्या सर्वोत्तम पोझिशनसह खाली पहा आणि निखळ स्माईल द्या आणि पहा, जबरदस्त फोटो पोज येईल। नंबर 8, कमरेवर हात ठेवा, किंचित वर पहा, शोल्डर पल्लू पुढे घेऊन अशा प्रकारे पकडा। ही देखील खूप छान पोज आहे। नंबर 9, क्रॉसवर मागे वळा। साडीच्या पदराचे एक टोक हातात धरा। तुम्ही जर एखादी जरी वर्कची आणि गोंडे लावलेली साडी नेसला असाल तर ही पोज परफेक्ट आहे। साडीच्या पल्लूकडे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा आणि अशी पोज द्या। नंबर 10, साडीच्या पल्लूचा सर्वोत्तम पोजसह व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पदर पकडा आणि साडीच्या पदराचे खालील दोन टोक समोर कोणाला तरी धरायला लावा व समोरून अशा प्रकारे फोटो क्लिक करा। खूप सुंदर फोटो पोज येईल।